g of x, then afterward f dash of x, then g dash of x. आता टेबल आहे, त्या टेबल मध्ये व्हॅल्यूज जर पाहिलं तर 2, 4, 6 असे व्हॅल्यूज आहे x चे, आणि f ऑफ x व्हॅल्यू जर पाहिलं तर 1, 3, 5 दिस आर द व्हॅल्यूज ऑफ f ऑफ x. g ऑफ x जर पाहिलं तर 6, 4, 2 आणि याची व्हॅल्यू काय आहे -3, 5 आणि -4 दिसते. आणि देन 4, -6 आणि किती 7 असा आहे टेबल. त्यानंतर तुम्हाला त्यात प्रश्न विचारले, याच्यामधला पहिला प्रश्नाचा आन्सर आपण केला, पण जरी तुम्हाला कळालं असेल तर पहिला प्रश्नचा आन्सर बघून घ्या. व्हाट इज आन्सर ऑफ फर्स्ट क्वेश्चन, सी एन एम, व्हेरी सिम्पल वन. ओके बघा, तर यामध्ये फर्स्ट क्वेश्चन इज आस्क हियर, यू हॅव टू फाइंड आउट इफ आर ऑफ एक्स इज इक्वल टू, क्वेश्चन इज समथिंग लाइक टू बी डेरिवेटिव किसका, एंगल का डेरिवेटिव, मतलब किसका, जी ऑफ एक्स का डेरिवेटिव. ओके, आया फॉर्म में बात एकदम सिंपल है, एफ ऑफ जी ऑफ एक्स में पहले बाहर फंक्शन का डेरिवेटिव, एफ डैश एंगल एज इट इज, और फिर एंगल का डेरिवेटिव. अब यहाँ पे देखो, अपने को ये हो गया दिस वन डेरिवेटिव ऑफ जी डैश ऑफ एक्स, तो डेरिवेटिव ऑफ जी डैश ऑफ एक्स अगर से बोलेंगे अपन, यहाँ पे सब अपन डैश में लिए थे, यहाँ पे भी क्या लेंगे, एफ डैश ऑफ जी ऑफ एक्स इंटू इसका डेरिवेटिव, मतलब कितना लेंगे अपन, g डैश ऑफ x इज देयर. ओके देखो, ये जो r ऑफ x है तो इसको ऐसे लिख सकते हैं d/dx ऑफ r ऑफ x, मतलब इसका r डैश ऑफ x. ठीक है, तो r ऑफ x डेरिवेटिव r डैश ऑफ x एंगल डेरिवेटिव 1 f पर इनटू f डैश g ऑफ x, फिर एंगल डेरिवेटिव f g डैश ऑफ x. अब अपने में निकाल लेगा है r डैश ऑफ 2, तो रिप्लेस करो वैल्यू सबके, तो r डैश ऑफ 2 के वैल्यू पर करेंगे तो r डैश ऑफ x की जगह पे 2, जहां जहां x है वहां पे दो, f डैश ऑफ g ऑफ 2, g ऑफ 2 इनटू g डैश ऑफ 2. ये वैल्यूज के लिए टेबल कितना पाओ, टेबल में सबसे पहले निकालेंगे आपने को g ऑफ 2 कितना, g ऑफ 2 मतलब देखो, g ऑफ x मालूम है, मतलब x के जगह पे 2 रखेंगे तो g ऑफ 2 यहां पर फिर से प्लेस कर दो, तो x जब 2 है तो g ऑफ 2 कितना रहेगा, 6. तो हमें एंटिंग f डैश ऑफ g ऑफ 2 के प्लेस पे 6 इज देयर into g dash of 2, मतलब ये g dash of 2 मतलब x के लिए पे 2, ये टेबल में है, तो g dash of 2 की वैल्यू कितनी, 4. ओके, तो ये वैल्यू ऑफ g dash of 2. अब f dash of x से जो फंक्शन की तरफ, f dash of x की तरफ जो रिप्लेस x by 6, तो देखो f dash of x की वैल्यू 6 में देखेंगे तो ये 6 में कितना है, -4, राइट है, f dash of 6 इज इक्वल टू कितना, -4, तो ये हो गया -4 into 4. So you want the answer something like to be -56. अगर से नहीं समझाऊंगा तो आज तो फिर से रिपीट लिया मैंने, एकदम सिंपल है, टेबल में से वैल्यूज लेके सॉल्व करने का, बाकी कुछ नहीं, सभी क्वेश्चन उसी प्रकार से. देखो सेकंड क्वेश्चन देखेंगे, इसको
सेकंड क्वेश्चन कुछ इस प्रकार से है, ये लो सेकंड क्वेश्चन इज इफ आर ऑफ एक्स इज इक्वल टू, सेकंड क्वेश्चन इज इफ कैपिटल आर ऑफ एक्स इज इक्वल टू जी ऑफ थ्री प्लस एफ ऑफ एक्स, जी ऑफ थ्री प्लस एफ ऑफ एक्स फाइंड एफ डैश आर डैश ऑफ फोर, फाइंड आर डैश ऑफ फोर कैपिटल आर डैश ऑफ फोर वी आर इंटरेस्टेड टू फाइंड हियर। सो वेरी सिंपल वर्ड, हाउ टू फाइंड सी एल ऑफ, कैसे निकालेंगे इधर देखो यहाँ पर। सो वी हैव सेम इसी मेथड से जाएंगे यहाँ पर, देखो यहाँ पर वी हैव फंक्शन इज नथिंग बट आर ऑफ एक्स इज इक्वल टू जी ऑफ 3 plus f of x is there. Now differentiate with respect to x, agar se karenge apne isko differentiate with respect to x agar se karenge to r of x ka derivative aa gaya r dash of x, r dash of x capital r dash of x is equal to, ab iska agar se karenge derivative lenge to bahar hai pehle g ka derivative g dash डैश ऑफ थ्री प्लस एफ ऑफ एक्स, और फिर जी का डेरिवेटिव लेने के बाद उसके एंगल में थ्री प्लस एफ ऑफ एक्स है तो एंगल का डेरिवेटिव, तो डायरेक्ट टू एंगल का डेरिवेटिव, एंगल के डेरिवेटिव में सबसे पहले बोलो तीन क्या है कांस्टेंट, कांस्टेंट डेरिवेटिव कितना हो गया जीरो, फिर क्या बच गया एफ ऑफ एक्स, एफ ऑफ एक्स का डेरिवेटिव बोलो कितना एफ डैश ऑफ एक्स, तो ये ऐसा आया क्या तीन का डेरिवेटिव जीरो और एंगल में एफ ऑफ एक्स का डेरिवेटिव कितना आया एफ डैश ऑफ एक्स, डायरेक्ट लिखने की तरह जगह कम है अपने पास, तो ये कितना आया जीरो प्लस एफ डैश ऑफ एक्स मतलब कितना है एफ डैश ऑफ एक्स। आई होप यू गॉट दैट वन, कल देखो वन आर ऑफ एक्स का डेरिवेटिव विद रिस्पेक्ट टू एक्स क्या आएगा आर डैश, आर का डेरिवेटिव आर डैश ऑफ एक्स और एक्स का डेरिवेटिव कितना वन, दिस इज सिर्फ आर डैश ऑफ एक्स, पहले बार फंक्शन जी है तो जी का डेरिवेटिव कितना आएगा जी डैश थ्री प्लस एफ ऑफ एक्स एंगल एज इट इज, फिर ये इसके एंगल का डेरिवेटिव, एंगल में तीन कांस्टेंट है डेरिवेटिव जीरो हो गया, एफ ऑफ एक्स डेरिवेटिव कितना हो गया एफ डैश ऑफ एक्स, अपने को निकाल लेना है r डैश ऑफ 4, अब रिप्लेस करो x के लिए रिप्लेस करो तो r डैश ऑफ 4 इज इक्वल टू g डैश ऑफ 3 प्लस f ऑफ 4 है ना x के लिए 4 और इनटू f डैश ऑफ 4 बस स्केल करो, तो आप देखो यहां पे सबसे पहले वैल्यू रख दो g डैश ऑफ 3 प्लस f of 4 की वैल्यू देखो, f of 4 मतलब ये फंक्शन है, फंक्शन में x की जगह प्लस 4 है तो वैल्यू कितनी है 3, तो ये हो गया f of 4 की वैल्यू 3 into f dash of 4 मतलब ये f dash of 4, f dash of 4 कितना है 5, right है? F dash of 4 is equal to 5. Now, what about for here? 3 plus 3 is nothing but g dash of 6 is there. G dash of 6 into 5. और S dash of 4, same question. Find S dash of 4. Copy paste question. Same question. We have R ki jagah pe S, G ki jagah pe F, 3 ki jagah pe 9, minus F of X is there. Right, ega? Question karo rahe ka hoga? Blur this ka lega? 1 minute.
1 मिनट, only 1 मिनट। ओके, सो इट इज नथिंग मच, दिसत नाही का? ओके ठीक आहे, चांगलं दिसतंय। तो ही हो गया तुम्हारा कॉपी पेस्ट करा था क्वेश्चन बराबर एस ऑफ एक्स इक्वल टू एफ ऑफ 9 माइनस। ठीक है, अब सही टू एफ ऑफ एक्स ऑफ एक्स सही टू कितना आएगा एस डैश ऑफ एक्स, एफ का रेट कितना आएगा एफ डैश ऑफ एंगल एज इट इज 9 माइनस एफ ऑफ एक्स। अब प्लीज एंगल पे 9 का रेट टू 0, एफ ऑफ सही टू कितना एफ डैश ऑफ एक्स इज देयर। नाउ देन आफ्टरवर्ड हियर now replace this value, अब तुम्हें निकालने का क्या है 4 है तो है ऑलरेडी, आई रिप्लेस r by s डैश f by सॉरी g by f डैश 3 by 9 माइनस f ऑफ 4 देन f डैश ऑफ 4 सेम वन। अब इसको हम सॉल्व करेंगे, इसको हम अगर सॉल्व करेंगे तो ये मिलेगा अपने को f डैश ऑफ 9 माइनस एफ ऑफ 4, एफ ऑफ 4 मुझे कुछ है एफ ऑफ 4 मुझे 3 इनटू एफ डैश ऑफ 4 कम करना कौन एफ डैश ऑफ 4 मुझे कितनी 5। सो व्हाट इज द आंसर हियर 9 माइनस 3 6, सो वी गॉट हियर एफ डैश ऑफ 6 इनटू 5 इनटू 5। एफ डैश ऑफ 6 की वैल्यू से देखेंगे अपन तो एफ डैश ऑफ 6 इज इक्वल टू माइनस 4, तो ये आ गया माइनस 4 इनटू 5, तो आंसर विल बी हियर माइनस 20, दैट इज योर आंसर। ओके, आई होप यू गॉट दैट। तो लास्ट क्वेश्चन करून बघता येईल का, वेरी सिंपल वे वे सिंपल करायचा आहे। आई होप लास्ट क्वेश्चन पण तुम्हाला करता येईल, तर मी पुढे जातो करता येईल का जाऊ द्या, मी करून टाकतो फास्ट। ही एस ऑफ एक्स इज इक्वल टू चौथा क्वेश्चन मध्ये ही एस ऑफ एक्स इज इक्वल टू जी ऑफ एक्स g of x find f dash of x ये जो तुम्हारा ये सांगा मला करता येईल का सांगा आवाज टेल मी नाउ करता येईल का हा क्वेश्चन अरे का झोपले का मोबाईल घेऊन करता येईल सर angle sa derivative g of x derivative g dash of x is there sampla ata kay kote value kadaycha apela 6 la to replace x by 6 pratyek tikani 6 hai s dash of x g of 6 into g dash of 6 is there hai na to replace kara value g of 6 mhanje ithe raicho g of 6 chi value kiti hai 2 he baka asa g of x equal to 6 astana g of 6 is 2 g dash of 6 mhanje g dash of 6 mhanje x equal to 6 astana g dash of 6 is 7 now what is the value of g dash of 2 g dash of x equal to 2 astana g dash of 2 is 4 so last answer is the 4 into 7 that is the number 28 is there. So I hope you got that one. Very simple question is there. कल सर्च क्वेश्चन होता, कल टाइम नसते मुझे आपका क्वेश्चन कंप्लीट झाला नाही, तर आज कंप्लीट झाला। जर कोणाला कळालं नसेल तर त्याला विचारता येईल, नाही तर अदरवाइज आपण पुढे जाऊ। काय करायचं सांगा, समजलं असेल तर ठीक आहे, नाही तर आपल्याला पुढे जाता येईल। काय करायचं टेल मी नाउ, बोला जायचं पुढे मग। हो सर, ओके सर, मग आता पुढे जाऊ आपण, मला काय करायचं आपल्याला। ओके, क्वेश्चन असा आहे बघा आता
क्वेश्चन मध्ये काय विचारलं क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन मध्ये सो नेक्स्ट क्वेश्चन इज समथिंग लाइक टू बी हियर दैट क्वेश्चन इज इज आस्क हियर ई अज्यूम दैट एफ डैश ऑफ 3 इज इक्वल टू -1 नेक्स्ट क्वेश्चन जो भी ए तुमच्याकडे टेक्स्टबुक आहे ना सगळ्यांकडे -1 g(2) = 5 g(2) = 3 And y is equal to f of g of x. So it's a but then dy by dx and x equal to 2 is. Then dy by dx and x equal to 2 pd. See, this is a simple question. How to solve that one? See, now in that one here. Here we have what is given to us. This is a function. Y is equal to f of g of x is there. I was going to differentiate it with respect to x. Those table we can understand. Last time we made sir last system we told that. Or we have just explained this. I am going to differentiate. What does it mean? This is your. This is your. You can direct y dash to be able to get. Two steps the answer will come. मगर थोड़ा तुम्हारे लिए अच्छे से बता था डिफरेंशियल रिस्पेक्ट टू मतलब ये हो गया डी डी एक्स ऑफ वाई ठीक है उसके बाद फिर इसका डेरिवेटिव डी डी एक्स ऑफ एफ ऑफ जॉब डेरिवेटिव तो सबको मालूम डेरिवेटिव ऑफ वाई विद रिस्पेक्ट टू समथिंग बट वाई dx of f of g of x over dx को सबसे पहले पाया ये है तो इसका डेरिवेटिव f of x एंगल में g of x एज इट इज और फिर से एंगल का डेरिवेटिव g of x का डेरिवेटिव कितना देंगे बोलो तो डिग्री है तुम्हारी dx of g of x इज देयर ठीक है ये भी रख दो अगले स्टेप में इसको बराबर कर देता हूं ठीक है तो ये और इज इक्वल टू dx of f of g of x f dash of g of x और फिर से angle का derivative g of x अब इसको हम dash के form में लिखेंगे क्योंकि यहाँ पे values dash में दिया वाला f dash of 3 g dash of 2 वो values use करने के लिए dy by dx can be written as y dash f dash of g of x और derivative of g of x मतलब इतना g dash of x is there या फिर इसको as it is रहने दो तो तुमको क्वेश्चन में dy by dx के फॉर्म में पूछ रहा है अब ये आएगा इसका डेरिवेटिव अब तुमको क्या बोला उसने इसका डेरिवेटिव निकालो dy by dx कहां पे at x = 2 पे तो कैसे निकालेंगे देखो ये सेम इंपॉर्टेंट है तुम्हारे लिए dy by dx कहां पे x = 2 पे तो यहां पे जहां जहां x और 2 रिप्लेस करो f dash of g of 2 into g dash of 2 is there तो अब वैल्यूज यूज करो उसमें तो ये तुम्हारा सबसे पहले हो गया एफ डैश ऑफ जी ऑफ टू की वैल्यू कितनी है 3 इंटू जी डैश ऑफ टू भी दिया वाला है जी डैश ऑफ टू कितना है 5 अपन को एफ डैश ऑफ 3 की वैल्यू दी वाली है एफ डैश ऑफ 3 की वैल्यू कितनी है -1 तो -1 × 5 तो आंसर विल बी द -1 I hope you got that. One, most simple question, क्या problem है? है ना ये function दिया हुआ था, इसको पहले तुमको differentiate करने का. दो step में answer ला सकते थे, मगर अपन system में करें. दोनों side से derivative मतलब ddx of y और ddx of x का derivative. ये function का derivative सबको मालूम है. सबसे पहले बाहर f है, तो f का derivative f dash of angle g of x. फिर से angle का derivative ddx of g of x. ये dy of x as it is, ये भी as it is, और derivative of g of x का derivative क्या? g dash of x. और एंगल में एक्स का डेरिवेटिव कितना होगा 1 तो सिर्फ कितना आएगा जी डैश ऑफ रिप्लेस करो भाई अपने को डी वाई इसको कहां पे निकालेगा एट एक्स इक्वल टू 2 पे एट एक्स इक्वल टू 2 मतलब क्या करेंगे जो भी आंसर आया
Under root of 4 f of x plus 3 g of x, comma f of 1 is equal to 4, comma g of 1 is equal to 3, comma f dash of 1 equal to 3, g dash of 1 equal to 4. Find h dash of h dash of 1 is there. With some same answer. Same as जाएंगे अपन, same as सॉल्व करेंगे इसको. So here we have h of x is equal to under root of 4 f of x plus 3 g of x is there. The root function, actually it is a root function. Root function derivative is differentiated with respect to x. So h of x derivative is h dash of x. The function is root a. This derivative is 1 upon 2 under root of 4 f of x 3 g of x. और उसके बाद क्या, जितना फंक्शन रूट में है वो सबका डेरिवेटिव, मतलब डी डी एक्स ऑफ 4 f of x प्लस 3 g of x का डेरिवेटिव. चलेंगे इसको अपन, ये कितना हो गया यहाँ पे ले लोगे इसका, चलिए ये स्टेप में नजर आएगी नीचे नहीं आए कह लिया अपन इसको, ये हो रहा है तुम्हारा ठीक है. यहाँ एडजस्ट हो रही है, इट इज इक्वल टू वन अपॉन लेन के लिए ना, इट इज इक्वल टू वन अपॉन टू अंडर रूट में, एक क्वेश्चन है 1 अपॉन 2 अंडर रूट में 4 f ऑफ x प्लस 3 g ऑफ x इनटू, अब देखो डेरिवेटिव है इसमें कैसा, 4 कांस्टेंट है, f ऑफ x का डेरिवेटिव लेना पड़ेगा, मतलब कैसा 4 कांस्टेंट f ऑफ x का डेरिवेटिव f डैश ऑफ x. Four constant f dash of x derivative, 4 f dash of x plus 3 constant g of x derivative with the g dash of x is there. And it's all that. 4 constant f of x derivative f dash of x, 3 constant g of x derivative g dash of x. So, अब आपको क्या निकालने का, ये तुम्हारा क्या है बोलो, ये है तुम्हारा h dash of x. But we are interested to find out h dash of 1. So replace the value. Therefore, h dash of 1 is equal to replace the value. 1 upon 2. We have 4 f of 1 plus 3 g of 1 into 4 f dash of 1 plus 3 into g dash of 1.
सब वैल्यूज तुमको दिए वाले, इसको यूज करो और ये कैंसर में दे, इसको मिटा दो, क्या थोड़ा ये डिस्टर्ब कर रहा है आपके बीच में, तो वो रहता है इधर ले लेंगे आपको। तो ये कितना मिला तुमको बोलो, एच डैश ऑफ वन, वन अपॉन टू अंडर रूट में एफ ऑफ वन की वैल्यू बोलो, एफ ऑफ वन की वैल्यू फोर, डायरेक्ट होंगे एफ ऑफ वन की वैल्यू फोर, फोर इंटू फोर सिक्सटीन, प्लस जी ऑफ वन की वैल्यू कितनी तीन, तो तीन थ्री कितना हो गया नौ, फोर एफ डैश ऑफ वन कितना है तीन, तो फोर इंटू थ्री डायरेक्ट करेंगे चार थ्री बारह, बारह प्लस प्लस, तो ये इसको जरा ब्रैकेट करेंगे अपन एडिशन करने के लिए सिंपल जाएगी, बारह प्लस कितना आ गया बारह प्लस जी डैश ऑफ वन कितना है फोर, तीन चौक बारह, तो आंसर कितना है तुम्हारा देखो वन अपॉन सोलह और नौ पच्चीस, बाहर निकाले तो टेन, और ये बारह बारह कितना देखो देखो चौबीस रुपये, तो फाइनल आंसर इज फाइव, ट्वेल्व बाय फाइव, इट इज द आंसर ऑफ दैट वन, आई होप यू गॉट दैट वन, ट्वेल्व बाय फाइव, राइट है का, समझ सकते काय काय केलं आपल्या त्यामध्ये, सिर्फ सिंपल एक फंक्शन रूट वर फंक्शन आहे, इसका रेट वेळ का जो भी रूट में फंक्शन है उसका डेरिवेटिव यहाँ पे लिखा था मैंने, मगर यहाँ पे मिट गया, यहाँ पे डेरिवेटिव क्या लेंगे एंगल एक्स रूट में फंक्शन का डेरिवेटिव, फोर एफ ऑफ एक्स प्लस थ्री जी ऑफ एक्स का डेरिवेटिव, इसका डेरिवेटिव लेंगे, इसका डेरिवेटिव कितना है फोर कॉन्स्टेंट है एफ ऑफ एक्स का डेरिवेटिव, एफ डैश ऑफ एक्स तीन कॉन्स्टेंट है जी ऑफ एक्स का डेरिवेटिव जी डैश ऑफ एक्स, बट वी आर इंटरेस्टेड टू फाइंड आउट एच डैश ऑफ वन, तो रिप्लेस द वैल्यू ऑफ एक्स बाय वन इज देयर, एच डैश ऑफ वन जहां जहां x है वहां वन, जहां x है वहां पर वन, जहां x है वहां पे वन, जहां x है वहां पे वन, वैल्यू सुनकर दिया है f ऑफ वन की वैल्यू फोर, तो ये फोर इंटू फोर सिक्सटीन, g ऑफ वन की वैल्यू थ्री, थ्री इंटू थ्री नाइन, उसी तरीके से f डैश ऑफ वन की वैल्यू है थ्री, तो ये तीन चौक बारह और ये चार तीस बारह, बारह और बारह चौबीस सॉल्व करने के बाद ये आंसर आया, आई होप यू गॉट दैट वन, कळलं का सगळ्यांना, हो नाही काहीतरी सांगा, हा क्वेश्चन कळाला सगळ्यांना, काय कसा करायचं बाकी तर मुलांचा आवाज येत नाही, आला नाही तुम्हाला चलायचं मग पुढे सर, चला मग नेक्स्ट क्वेश्चन कर सर, क्वेश्चन काय करायचं घे, नेक्स्ट क्वेश्चन अजून सिम्पल आहे तो क्वेश्चन सर, हा बोला सर, ते आपण एच ऑफ एक्स इज इक्वल टू अंडर रूट फोर ऑफ एफ ऑफ एक्स प्लस थ्री ऑफ जी ऑफ एक्स आहे ना, तिथे स्क्वेअरिंग केलं मग डिफरेंशिएट केल्यावर जमते का, ते करून नाही पाहिलं, तुम्ही करून पहा, पण एखाद्या वेळेस तुम्हाला व्हॅल्यू दिली त्याचा वापर करता येणार नाही असं मला वाटतं, ही व्हॅल्यू दिली तुम्हाला एफ ऑफ वन जी ऑफ वन, हे व्हॅल्यू तुम्हाला कदाचित त्याच्यामध्ये वापर करता येणार नाही, त्यांनी सिम्पल डिफरेन्शिएशन असल्यामुळे असे व्हॅल्यू दिले की तुम्हाला डायरेक्ट ते व्हॅल्यू पटकन त्याच्यामध्ये ठेवता आला पाहिजे, कदाचित उत्तर वेगळे आले सर, काय बोलले उत्तर थोडं वेगळे आले सर, व्हॅल्यू ठेवलं तर उत्तर काय व्हायले वेगळे आले सर, उत्तर सांगून तुम्हाला हे व्हॅल्यूज कदाचित वापरता येणार नाही त्याच्यामध्ये, हे व्हॅल्यूज दिल्या असतात तर तुम्हाला आपला स्टँडर्ड मेथडने जावं लागेल जे आपण करतो, फाइंड द एक्स कोऑर्डिनेट, फाइंड द एक्स कोऑर्डिनेट कोऑर्डिनेट्स ऑफ ऑल पॉइंट्स of all points on the curve curve y is equal to sine 2x minus 2 minus 2 sine x for x lies between 0 to pi 2 pi where dy by dx is equal to 0.
डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स जर मी केलं तुम्हाला डेरिव्हेटिव्ह भेटणार डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू आता तुम्हाला एक्स रेडू घेताना पाहिजे साईन टू एक्स रेडू जर पाहिलं तर माझा साईन्स अँगल एक्स नाही टू एक्स आहे त्यांना रेडू घ्यावा लागेल दुसरा सर्व पहिले साईन ए साईन्स रेडू कॉस अँगलला टू एक्स आणि पुन्हा अँगल रेडू डी डी एक्स ऑफ टू एक्स चा डेरिव्हेटिव्ह असा आला पाहिजे है ना साइन असल्यामुळे पहिले साइन चा डेरिव्हेटिव्ह कॉस अँगल ऍडिटिव्ह आणि पुन्हा अँगल चा डेरिव्हेटिव्ह मायनस टू ऍडिटिव्ह आणि साइन चा डेरिव्हेटिव्ह टू कॉन्स्टंट आहे साइन डेरिव्हेटिव्ह की कॉस इज इक्वल टू तर आपल्याला याचा भेटेल हे बघा फ्रेंड माहिती आहे काय झालं तुमचा टू एक्स मध्ये टू काय आहे कॉन्स्टंट राईट आहे बरोबर आहे टू एक्स मध्ये टू काय आहे कॉन्स्टंट आहे तर याचे डेरिव्हेटिव्ह काय भेटणार तुम्हाला टू टू एक्स माहिती ना बाबा the x coordinates of all points on the curve x coordinates काढायचे असेल तर आपल्याला याच्यामध्ये व्हॅल्यूज पाहिजे बरोबर तर आता व्हॅल्यूज x चे व्हॅल्यूज पाहिजे तर 2 cos 2x - 2 cos x आता पुन्हा कंडिशन काय दिली वेर dy / dx = 0 याला जर आपण 0 घेतलं तर आपल्याला कंडिशन अशी भेटते का बघा देखो आई वी गॉट हियर 2 cos 2x - 2 cos x is equal to per dy of x tani ka milna it is equal to be 0 is there ata jar asa kela tar x ti values kaadna sathi apala equation cha form madhe anava lagel mara yela jar solve kela tar tumhala equation cha form madhe yenar nahi hon hon kay honar 2 cos 2x is equal to 2 cos x tumhi 2 2 cancel kara tumhala cos 2x is equal to kay bhetnar cos x bhetnar tyachyamule ithe angle la double angle ahe ithe single angle ahe त्यामुळे याला आपल्याला फर्दर सॉल्व करता येते म्हणजे फर्दर सॉल्व करता येते याचा अर्थ आहे की आपल्याला काहीतरी फॉर्म्युला वापरावा लागेल मग फॉर्म्युला वापरून आपल्याला ते इक्वेशनच्या फॉर्म मध्ये भेटेल इक्वेशनच्या फॉर्म मध्ये आली सेकंड डिग्री इक्वेशन तर आपण त्याचे फॅक्टर पाडून आपल्याला एक्स चे व्हॅल्यूज काढता येईल तर यामध्ये लक्षात आलं पाहिजे इथे सिंगल अँगल आहे इथे डबल अँगल आहे याला जर आपल्याला सॉल्व करायचे असेल तर आपल्याला फॉर्म्युला सगळ्यांना माहित असेल तर पुढे जा तुम्ही इव्हेंट मध्ये सगळे फॉर्म्युले घेतलेले आणि कॉस 2x चा हे कॉस मध्ये असल्यामुळे इक्वेशन आपण कॉस मध्ये आणू पूर्ण इक्वेशन कशामध्ये आणू कॉस मध्ये त्यामुळे हा कॉस 2x चा डबल अँगल चा फॉर्म्युला कॉस वाला वाला पार्ट आहे का सांगा म्हणजे तो फॉर्म्युला कॉस 2x चा कॉस वाला फॉर्म्युला सांगा टेल मी द फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ कॉस डबल अँगल फॉर्म्युला 1 + 2 cos square किती 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 1 + 2 cos square या असं होते फॉर्म्युला मध्ये चुकलं की संपलं तसं नसते ते बघा cos 2x cos square x minus sin square x right ते तुम्ही जे पाहिलं सांगितलं ते sin चा आहे 1 minus 2 sin square x मुळे ते कन्फ्यूज होतात तो फॉर्म्युला आहे 2 cos square x minus 1 चा मुळे ते कन्फ्यूज होतात sin मध्ये लक्षात घ्यायचं अगोदर 1 आहे आणि cos मध्ये लक्षात घ्यायचं नंतर 1 आहे हे लक्षात आलं पाहिजे sin मध्ये काय आहे 1 minus 2 sin square x तर cos square x मध्ये काय आहे कॉस मध्ये काय आहे 2 कॉस स्क्वेअर एक्स मायनस 1 नंतर आहे कॉस मध्ये हे लक्षात घ्यायचं तर यामुळे हा कॉस स्क्वेअर चा राईट मी ठेवला काय करा म्हणून तुम्ही 2 कॉस स्क्वेअर एक्स मायनस 1 मायनस 2 कॉस एक्स इक्वल टू बी 0 सो फाइनली वी गॉट हियर 4 कॉस स्क्वेअर एक्स मायनस 2 मायनस 2 कॉस एक्स -2 cos x आणि हे -2 = काय 0
आता मी लिहिलं, आता तुम्हाला याच्यानंतर काय करायचं, फॅक्टर पाडायचा, फॅक्टर पाडून तुम्हाला एक्स ची व्हॅल्यूज काढता येईल. एल जे तुम्हाला फॅक्टर पाडून त्याची व्हॅल्यूज है ना, तर काय करते बघ, आता फॅक्टर पाडा. फॅक्टर जर पाडायचे असेल तर हे तुम्हाला आला मायनस टू इंटू फोर किती आली मायनस एट. एक एक स्टेप तुम्हाला दाखवायची गरज पडेल. मायनस एट चे फॅक्टर सांगा चार पाहिजे, काय मायनस चा चार प्लस चा दोन, राईट. मायनस टू इंटू फोर म्हणल्यावर मायनस एट आणि मध्ये किती पाहिजे मायनस टू, मायनस चार मधून दोन केलं तर किती मायनस टू आणि मल्टिप्लिकेशन केलं तर किती मायनस एट. तर मला लक्षात येईल का त्यांनी राईट दिस पण आता याची गरज नाही. हे सांगितलं पूर्ण बघतो तुमच्याकडे असतील त्या रेकॉर्डिंग मध्ये. तर आपल्याला ही क्वेश्चन इथे आहे बघा, इथे गेलो डायरेक्ट. मग मला वाटतं हा क्वेश्चनची पण गरज नाही, जेवढा पाहिजे वगैरे घेतला आपण क्वेश्चन मधून, त्यामुळे त्याची काही गरज नाही राहिली. तर फॅक्टर काय झाले त्याचे, फोर कॉस स्क्वेअर एक्स मायनस फोर कॉस एक्स प्लस टू कॉस एक्स, टू कॉस एक्स मायनस टू इक्वल टू झिरो. बघा त्यातून काय कॉमन काढता येईल, इथून कॉमन काढता येईल टू कॉस एक्स. टू कॉस एक्स जर कॉमन काढला तिथे काय भेटला, टू कॉस एक्स मायनस किती टू, इथून काय कॉमन काढू प्लस वन, प्लस वन जर कॉमन काढला तर किती भेटणार टू कॉस एक्स मायनस टू इक्वल टू झिरो. तर एका ब्रॅकेट मध्ये टू कॉस एक्स मायनस टू कॉमन ब्रॅकेट आणि एका ब्रॅकेट मध्ये टू कॉस एक्स प्लस वन इक्वल टू झिरो. तर आपल्याला दोन सोल्युशन भेटले है ना. एक सोल्युशन काय भेटणार तुम्हाला टू एक्स टू टू कॉस टू एक्स मायनस टू इक्वल टू झिरो आणि एक काय भेटणार हे बघा टू कॉस टू एक्स मायनस टू इक्वल